काही वटवृक्षावर वाढणारे बांडगुळही आमच्यामध्ये सामील झाले जे बांडगुळ सामील झाले ते शिवसेनेच्या बळावर वाढले शिवसेनेने त्यांना मोठं केलं शिवसेनेमुळेच ते जगले तगले उभे राहिले इथून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर महाडच्या चौदार तयाच्या ऐतिहासिक लढ्याची साक्ष आहे एकूण वेगवेगळ्या ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या कोकणात मी बोलत आहे आणि हा कोकण शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या जीवापाड शिवसैनिकांचा कोकण म्हणूनही ओळखला जातो राजे हो कोकणाचं आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे शिवसैनिकांनी या कोकणवासियांनी शिवसेनेला भरभरून दिलं आणि शिवसेनेने सुद्धा कोकणला कायमच झुक्त माप दिलं याच कोकणाने शिवसेनेला सन्माननीय विनायक राऊत साहेब असतील अनिल परब साहेब असतील आमचे वैभव दादा नाईक असतील यांच्यासारखे निष्ठावंत शिलेदारही दिले पण प्रत्येक नियमाला अपवाद असतो कोकणाने जसे निष्ठावंत शिलेदार कायमच शिवसेनेला दिले पण या नियमाला अपवाद ठरत काही वटवृक्षावर वाढणारे बांडगुळही आमच्यामध्ये सामील झाले जे बांडगुळ सामील झाले ते शिवसेनेच्या बळावर वाढले शिवसेनेने त्यांना मोठं केलं शिवसेनेमुळेच ते जगले तगले उभे राहिले कारण आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल एकोणीसशे नव्वद त्र्याण्णवचा चा काळ त्या काळातले हे तमाम सगळे बांडगुळ ते मुंबई ते कोकण कसा प्रवास करायचे आणि दोन हजार तेवीस मध्ये त्यांचीच सांपत्तिक स्थिती काय आहे नव्वद ते दोन हजार तेवीस मध्ये सांपत्तिक स्थितीमध्ये पडलेला हा फार मोठा फरक असा कुठला खजाना त्यांना सापडला होता की ते अचानक अरबो खरबोपती झाले पण मला त्यावरही आता जास्त बोलायची इच्छा नाहीये मंडळी कालाय तस्मय नमः असं म्हणतात काळ प्रत्येकावर फार मोठं औषध असत इथून जाताना ज्यांना असं वाटत होत की आता मी म्हणजे शिवसेना मी चाललो म्हणजे काय आता था कोकणात फार मोठी होणार वगैरे 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 त्या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी काळ एक नवं उत्तर शोधत राहतो इथे रामदास कदम या माणसाला उत्तर देण्यासाठी म्हणून त्यांच्या दहापट ताकदीचा संजय कदम नावाचा चेहरा आज शिवसेनेत दाखल होत आहे ही एका अर्थाने कोकणासाठी ही आणि शिवसेनेसाठी ही ऐतिहासिक बाब आहे मी कायम उल्लेख शिवसेना असं करते पत्रकार आणि माध्यमांना वाटत असेल की निवडणूक आयोगाने तर शिवसेना नाव हे एकनाथ भाऊंना दिलेलं आहे मग मी का उल्लेख करते मी उल्लेख यासाठी करते की ओरिजिनल शिवसेना आम्ही आहोत आम्हाला निवडणूक आयोगाचा निर्णय अजिबात मान्य नाहीये आणि ओरिजिनल शिवसेना सोबत असल्यावर काय होते आणि नसल्यावर काय होते याचेही उत्तर लोकांना मिळाले आहे ओरिजिनल शिवसेना सोबत असल्यावर जो कसबा सातत्याने भाजपला मिळत होता आज ओरिजिनल शिवसेना सोबत नाही म्हटल्यावर तोच कसबा भाजपच्या हातातनं निसटलेला आहे हे आपली ताकद आहे दादा हो तशा रामदास कदमांच्या बद्दल मी आता काहीच बोलणार नाही भास्कर दादांनी फार इत्तमभूत मांडणी केली आहे त्यामुळे त्यांच्या निष्ठेच्या गप्पा असतील किंवा त्यांनी जे मांडलं असेल त्यावरती मी आता अजिबात पुन्हा एकदा त्याचा पुनरुल्लेख करणं टाळेल पण काही गोष्टी आवर्जून मांडल्या पाहिजेत